सुस्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यंजनाचं लेखन कसं करायचं ते पाहत आहोत. आज आपण ज्या व्यंजनाचं लेखन करणार आहोत ते व्यंजन आहे स चमचा. स चमचा, स चमचा माहिती ना, स्पून. आज या चं लेखन कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. तर मी दाखवते सगळ्यांनी इकडे व्यवस्थित बघायचे. पहिल्यांदा आडवी रेषा काढली, छोटीशी थोडीशी आडवी रेषा काढली आणि पहा विविध आकाराच्या रेषा मी तुम्हाला शिकवल्या. त्यामध्ये एक अशा प्रकारची मी रेषा शिकवली आहे, त्याचा वापर आपण या व्यंजनाचं लेखन करण्यासाठी त्या रेषेचा वापर करणार आहोत. ही जी आडवी रेषा काढलेली आहे त्याला जोडून अर्धवर्तुळाकार रेषा आणि अशी विविध आकारांची रेषा थोडासा काढून दाखवली तुम्हाला आडवी रेषा अर्धगोला
याचा पुढचा पाठ आपण